नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे पॉवर पॉईंटमध्ये पीपीटी कशी बनवायची आहे याविषयी बऱ्याच उमेदवारांना शंका असतात, तर त्या शंका निरसन करण्याकरिता माहितीपर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांना पॉवर पॉईंट कसा यूज करावा मोबाईलमध्ये हे माहीत नाही त्यांनी पाहावा, आणि ज्यांना माहीत आहे त्यांनी इथे स्किप करून टाकलं तरी हा व्हिडिओ किंवा ऑफ केला तरी चालेल, कारण आपल्याला कशाही पद्धतीने तुम्हाला तुमचा वेळ हा अधिकाधिक चांगल्या गोष्टींकरिता वापरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला मेन गोष्ट ही करायची आहे की आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला पॉवर पॉईंट इन मोबाईल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, किंवा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट असं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे मिळेल. आता हा माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी सेव आहे, त्यामुळे मला तो डायरेक्टली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिल्याप्रमाणेच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट असं टाईप केल्यानंतर तुम्हाला ही पीपीटीचा जो ॲप आहे तो मिळेल. हा ॲप माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, म्हणून मला इथे अपडेटचं ऑप्शन दिलेलं आहे आणि यावरून मी ह्याला अपडेट हे करून घेऊ शकतो, म्हणजे ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी अपडेट हा ॲप इन्स्टॉल हे ऑप्शन सिलेक्ट करून हा ॲप हा तुमच्याकडे सेव्ह करायचा आहे. ओके, तर मग माझ्याकडे हा ऑलरेडी सेव्ह आहे आणि तुम्हाला माहितीपर आपल्याला सांगायचं आहे, त्यामुळे आपण यामध्ये वेळ न घालवता डायरेक्टली आपण कशा पद्धतीने हा सेव्ह झालेला आहे ते पाहूया. असं आता आपल्याला इथे सेव्ह झालेला आहे आणि तुम्हाला पीपीटी ही बनवायची आहे नवीन, तेव्हा तुम्ही हा क्लिक केल्यावर असं तो ओपन होणार. त्यानंतर तुम्हाला सरळ सरळ इथे जो ऑप्शन आहे म्हणजे जे प्लसचं चिन्ह आहे इथे त्याला सिलेक्ट करायचं आहे नवीन पीपीटी बनवण्याकरिता. हा प्लसचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे असे स्लाइड्स दिसतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या स्लाइड्स आहेत या तुम्हाला कोणत्या प्रकारचा तुम्हाला त्याचं स्क्रीन बनवायची आहे, बॅक स्क्रीन जी बनवायची म्हणतो आपण, जो मेन त्याची डिझायनिंग आहे त्याकरिता वापरलेले असतात. मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या स्क्रीन वापरायच्या, काय यूज करायचं या अनुषंगाने निवड करू शकता. पहा इथे ओपन, रिसेंट, शेअर्ड करायचं असेल तर तुम्ही शेअर करू शकता, ओपन करायचं असेल तर ओपन करू शकता. रिसेंट डॉक्युमेंट जे तुम्ही बनवणार ते तुम्हाला येणार, आता तुम्ही नवीनच करत असाल तर तुम्हाला हे रिसेंट ऑप्शनमध्ये काही दिसणार नाही आहे. ऑलरेडी मी यूज करते त्यामुळे इथे आहे, ओपन केलं आणि यामध्ये समजा तुम्हाला रिसेंट काढायचं असेल तर रिसेंट काढायचं वगैरे, आणि न्यू काढायचं असेल तर मात्र प्लसचं चिन्ह तुम्हाला यूज करून न्यू या फोल्डरकडे जावं लागेल. ओके, तर आता तुम्ही पहिल्यांदा ही पीपीटी करता तुम्हाला समजवण्याकरिता आपण घेतलेली आहे. आता इथे तुम्ही इथे टच केल्यानंतर इथे क्रिएटिंग म्हणून येतं आलं, आणि यामध्ये तुम्हाला वर जे स्क्रीनवर आहेत ते वेगवेगळे आयकॉन्स दिसतात. यामध्ये जर तुम्ही हा जो आयकॉन आहे पहिला तो जर सिलेक्ट केला तर तुमची जी पीपीटी आहे ती कशी दिसणार आहे हे तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये कळतं. आणि बॅक जाण्यासाठी तुम्ही मोबाईलचा बॅक हे ऑप्शन क्लिक करायचं आहे, म्हणजे हे एक्झिट होऊन जाईल आपोआप फुल स्क्रीन. त्यानंतर जो पुढचा प्लस आहे तो प्लस चिन्हाचा अर्थ हा होतो, यामध्ये तुम्हाला अजून जर पीपीटी ॲड करायच्या असतील स्लाईड्स तर त्या कितीही स्लाईड्स तुम्ही ॲड करू शकता. पहा मी इथे 5 स्लाईड्स ॲड केल्या, तुम्हाला अजून पाहिजे असं वाटत असेल तर 6 स्लाईड ॲड करू शकता. यामध्ये जर कोणते स्लाईड ॲड करायचे असेल तर मध्ये थांबून परत तुम्ही तिथे क्लिक केलं आणि पुढे ॲड केलं तर त्याच्यानंतर ती स्लाईड ॲड होत असते. ठीक आहे, तर हा तर प्रश्न झाला तुमचा कोणते कोणते स्लाईड्स ॲड करायचं आहे. तरी हा ऑप्शन जो ऑप्शन मी सिलेक्ट केला त्या ऑप्शनने तुम्ही फाईल ही पूर्णपणे डॉक्युमेंट तुमचा वर्क झाला, स्टोअर झाला तर सेव्ह करू शकता करंट स्लाईडमध्ये. त्यानंतर हा शेअर करू शकता तुमच्या इतर कुणाला तुम्हाला शेअर करायचं असेल किंवा इतर फोल्डरसाठी शेअर करायचं असेल, तुम्ही इतर एज्युकेशनल व्हिडिओज वगैरे बनवत असाल त्याचकरिता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथे तो ऑप्शन शेअर करून यूज करू शकता, लॅपटॉपमध्ये स्टोअर करू शकता, कुठेही तुम्ही त्याचा वापर हा करू शकता. त्यानंतर हा सेव्ह ॲज बटन क्लिक केल्यावर तुम्ही त्याचं नाव इकडे जी स्क्रीनमध्ये खाली बघा इथे दिलेलं आहे तिथे नाव हे करून तुम्ही ती पीपीटी ही सेव्ह करू शकता. बॅक करण्यासाठी परत इथला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, बॅक हे करू शकता. आता आपण महत्त्वाचा प्रश्न घेऊया की या पीपीटीमध्ये तुम्ही कोणते कोणते युजेस करू शकता आणि कशा पद्धतीने टाईप करू शकता.
ओके, तर इथे तुम्ही जायचं आहे पहिल्या स्लाईडवर, आणि एकदा क्लिक केलं की तुम्हाला हे असं खाली येईल ऑप्शन्स, ज्यामध्ये एडिट येईल, कट येईल, कॉपी पेस्ट, डिलीट, हाईड, शेअर, असे ऑप्शन सगळे इथे सुद्धा मिळून जातील. तुम्हाला समजा एडिट करायचं आहे, आता पहिलंच बनवत आहे तर विधान तुम्हाला मध्ये काही ना काही टाईप करावं लागेल आणि त्यानंतर तुमची PPT बनेल. तर इथे अशी स्लाईड येईल. ही स्लाईड आल्यानंतर डबल टॅप टू ॲड टायटल, ही स्लाईडला डबल टॅप करायचं आहे. आता ही स्लाईडला तुम्ही डबल टॅप केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन येतील. तुम्हाला बघा कटचा आयकॉन दिसत आहे, पुढे डबल पेज दिसते म्हणजे कॉपीचा आयकॉन आहे, आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं काही कॉपी मटेरियल तुम्ही केलेलं आहे तर ते सुद्धा इथे सिलेक्ट केल्यावर तो इथे स्टोअर होऊन जाऊ शकतो. आता त्यानंतर हे खाली जे कीपॅड दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप करणार इच्छिता असाल, समजा तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकवणार असाल तर तसं तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मराठीमध्ये आपल्याला काही शिकवायचं आहे तर तुम्ही इथे ऑप्शन हे असं मराठी घेतल्यानंतर तुमचं मराठीमधून येणार जे तुम्ही टाईप केलेलं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर डबल टॅप केल्यानंतर इथे तुम्ही त्या टायटलविषयी अधिक माहिती तुमची टाकू शकता की हे आपण आज शिकणार आहोत किंवा तुमचं काही जो मॅटर आहे त्या पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही स्लाईडमध्ये टाईप करू शकता, इथे नंबरिंग करू शकता, इथे तुम्ही स्लाईडला कलरिंग कोणतं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने कलर्स निर्माण करू शकता. फक्त त्याकरिता तुम्हाला हे सिलेक्ट करावं लागतं जे तुम्ही घेतलेलं आहे पेज, जे तुमचं वाक्य आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर कलर सिलेक्ट करायचा. तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता, अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमध्ये यूज करू शकता. यामध्ये तुम्ही फॉन्ट साईज चेंज करू शकता, फक्त तुम्हाला हे सिलेक्ट करूनच फॉन्ट साईज सिलेक्ट होऊ शकते. बोल्ड करू शकता, अंडरलाईनसुद्धा करू शकता, मी केले त्या पद्धतीने. तुम्हाला काय त्याच्यामध्ये अजून वर्ड ॲड करायचे तर यामधला अधिक अधिक माहितीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपण अगोदर बेसिक घेऊया, म्हणजे तुमचा हा नॉलेज क्लिअर झाला तर तुम्ही कधीही यावर आधारित बनवू शकता. बॅक ऑप्शन केल्यानंतर तुमचा जो बनवलेला इफेक्ट आहे तो तसाच राहतो, आणि त्यानंतर तुम्ही इथून कधीही समजा बॅक पडलात अचानक तुमचा मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला आहे तरीसुद्धा तो सेव्ह राहतो. त्यामुळे काय ऑप्शन आहे म्हणजे काही याचं हे नाही आहे. समजा तुम्ही बॅक केलं तरी हा फोल्डर आपोआप सेव्ह होऊन जातो. हां, मग हा सेव्ह आता झाला आहे का आपल्याला, म्हणजे यामध्ये आता ह्या पहिल्या स्लाईडमध्ये ही माहिती आपण सेव्ह केली. आता दुसऱ्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं तर सेम हीच प्रोसेस करायची. एकदा क्लिक करा, एडिट कट कॉपी पेस्ट ऑप्शन येईल, एडिट ऑप्शनवर क्लिक करा. एडिट ऑप्शननंतर सेम जो आपण पहिल्यांदा केलेला आहे तोच प्रोसेस तुम्हाला परत करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही स्लाईड्स ॲड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या ज्या तुम्हाला अभ्यासाच्या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचा काही तुमचं विधान आहे जे तुम्हाला नोट्स टाकायचे त्यामध्ये ते सुद्धा टाकू शकता. म्हणजे हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता तुमच्या गरजेनुसार. इथे तुम्ही क्लिपार्टसुद्धा ॲड करू शकता. पहा, मी क्लिपार्टसुद्धा घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्याचा यूज हा तुम्ही करू शकता आणि तुमची एज्युकेशनल स्लाईड जी आहे अधिक चांगल्या पद्धतीने आणि अट्रॅक्टिवही बनवू शकता. आता हे वेगवेगळे स्लाईड्स आहेत, आता तुम्हाला जर ही स्लाईड पाहिजे की कसे बनलेले आहेत तर हे जे प्लस आयकॉन आणि ह्याच्यासारखं आहे हे करायचं. इकडे आपण स्क्रीनला एका साईडला टच करून दुसरीकडे नेऊ शकतो, साईड टचने वर खालीसुद्धा करू शकतो. मग तुमच्या ह्याच्यामध्ये फंक्शनिंग जसं आहे तसं ते दिसून येईल आणि अशा पद्धतीने करून मग तुम्हाला बॅक केलं तर हा पूर्ण फोल्डर बॅकमध्ये येईल. परत तुम्ही इथे त्याला नाव सेव्ह करू शकता. बॅक केल्यानंतर हे फोल्डर क्लोजिंग प्रेझेंटेशन आहे आणि ते नंबर जो आहे तो तुमचा जो प्रेझेंटेशन तुम्ही बनवलेला आहे ते तिथे जाऊन सेव्ह होतं आणि तुम्ही रिसेंटमध्ये जे तुम्ही काम केलेलं आहे ते तुम्हाला कधीही फोल्डरवर वर दिसून येतं आणि तिथे क्लिक करून तुम्हाला नंतर कधीही पाहिजे तर ते तुम्ही रेफरन्ससाठी पाहू शकता. तर अशा पद्धतीने मोबाईलमध्ये तुम्ही PPT एज्युकेशनल PPT बनवू शकता, तुमचा अभ्यास पूर्ण अभ्यासाचा यूज हा करू शकता, मॅक्झिमम गोष्टी यातून करू शकता. याकरिता हा व्हिडिओ माहितीपर बनवलेला आहे. तर अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला अजून यासंबंधी काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर त्यासुद्धा कमेंट करा, आपण त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.